इयत्ता तिसरी विषय गणित लहान मोठेपणासाठी चिन्हांचा वापर ही आहेत चिन्हे। संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा। या ठिकाणी बघा खाली सारणी आहे, संख्या इथं दिलेली आहेत, लहान संख्या आपल्याला या चौकटीत लिहायची आहे, मोठी संख्या या चौकटीत लिहायची। पहा सुरुवात करूया 8 आणि 2, यामध्ये लहान संख्या कोणती आहे ते आपल्याला लहान संख्येच्या कॉलममध्ये लिहायची, मोठी संख्या मोठ्या संख्येच्या कॉलममध्ये। या दोन्हीमध्ये लहान संख्या आहे 2, म्हणून आपण इथं 2 असं लिहूया, आणि राहिलेली जी 8 ही संख्या आहे ती मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येच्या रकान्यात आपण लिहूया। पुढे पहा संख्या आहेत 77 आणि 59, या दोन्हींमध्ये लहान संख्या कोणती आहे 59, ते आपण इथं लिहूया, आणि मोठी संख्या आहे 77, ते आपण या चौकटीत लिहूया। पुढे पहा संख्या आहेत 39 आणि 9, यामध्ये लहान संख्या आहे 9, ते आपण इथे लिहूया, आणि 39 ही मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येच्या रकान्यात आपण लिहूया। पुढे आहेत संख्या 14 आणि 35, यामध्ये लहान संख्या आहे 14, ते आपण लहान संख्येच्या रकान्यात लिहू, आणि 35 ही संख्या आहे मोठी म्हणून आपण मोठ्या संख्येच्या रकान्यात लिहूया। पुढे संख्या आहेत 67 आणि 32, यामध्ये लहान संख्या आहे 32 आणि मोठी संख्या आहे 67। पुढे पहा चिन्हांचा उपयोग। या ठिकाणी पहा चिन्ह आहेत, मोजूया 1, 2, 3, 4 आणि 5, आणि इथं चिन्ह आहेत 1 आणि 2, 5 आणि 2, यामध्ये जर आपण पाहिलं तर 5 हे चिन्ह जास्त आहे, ते खाली लिहिले बघा 5 हे चिन्ह आणि 2 चे वाचन कसं करायचं। पहा 5 मोठे 2 पेक्षा, या ठिकाणी 5 मोठा आहे 2 पेक्षा म्हणून म्हटले 5 मोठे 2 पेक्षा। पुढे पहा या ठिकाणी चिन्ह आहेत 1, 2, आणि इथं चिन्ह आहेत बघा 1, 2, 3, 4 आणि 5, इथं खाली पहा 2 आणि 5, आणि हे चिन्ह बघा खाली 2 हे चिन्ह आणि 5 चे वाचन कसं करायचं। 2 लहान 5 पेक्षा, या ठिकाणी 2 हे लहान आहे या 5 पेक्षा म्हणून 2 लहान 5 पेक्षा। खाली पहा संख्या आहे 27 आणि इकडे आहे 40, पहा मगरीचं तोंड हे 40 कडे आहे। खाली बघूया 27 हे चिन्ह आणि 40 चे वाचन कसं करायचं, 27 लहान 40 पेक्षा, बघा 27 हे लहान आहे 40 पेक्षा म्हणून म्हटले 27 लहान 40 पेक्षा। पुढे पहा 91 आणि 49 या 2 संख्या आहेत, मगरीचं तोंड हे 91 कडे आहे, बघा 91 हे चिन्ह आणि 49 चे वाचन करायचं, 91 मोठे 49 पेक्षा। खालील चौकटीत पेक्षा लहान किंवा पेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा। एक त्यांनी सोडवून दाखवलेलं आहे, इथं संख्या 10 आणि 9, या दोन्हीमध्ये 10 हे मोठा आहे म्हणून त्याच्याकडे तोंड केलेलं आहे, बघा चिन्हाचं तोंड। पुढे बघा 9 आणि 10 ह्या संख्या आहेत, 9 आणि 10 यामध्ये 9 हे 10 पेक्षा लहान आहे म्हणून तोंड 10 कडे करायचं, जी मोठी संख्या असते त्याच्याकडे तोंड करायचं। पहा इथं संख्या 5 आणि 3, यामध्ये बघा 5 आणि 3 मध्ये 5 हे मोठा आहे म्हणून 5 कडे आपण तोंड करणार आहोत। पुढे पहा 3 आणि 5, यामध्ये 3 हे लहान आहे 5 पेक्षा म्हणून आपण 5 कडे तोंड करणार आहोत। खाली पहा 50 आणि 49, यामध्ये 50 हे मोठ्या 49 पेक्षा म्हणून आपण 50 कडे तोंड करणार आहोत। पुढे पहा 49 आणि 50, यामध्ये 49 हे 50 पेक्षा लहान आहे, 50 मोठा आहे म्हणून 50 कडे आपण तोंड करणार आहे। पुढे पहा 23 आणि 25, 23 हे लहान आहे 25 पेक्षा
म्हणून 25 कडे आपण तोंड करणार आहोत, कारण 25 ही मोठी संख्या आहे। पुढे पहा 73 आणि 75 यामध्ये 73 हे लहान आहे 75 पेक्षा, 75 ही मोठी संख्या आहे म्हणून आपण त्याच्याकडे तोंड करणार आहोत। 500 आणि 499 यामध्ये 500 ही मोठी संख्या आहे 499 पेक्षा, म्हणून आपण 500 कडे तोंड करणार आहे। पुढे बघा 499 आणि 500 यामध्ये 499 ही लहान आहे 500 पेक्षा, म्हणून 500 कडे तोंड करणार आहोत आपण, कारण 500 ही मोठी संख्या आहे। पुढे पहा 500 आणि 300 यामध्ये 500 ही मोठी संख्या आहे 300 पेक्षा, म्हणून आपण 500 कडे तोंड करणार आहोत। पुढे 600 आणि 400 यामध्ये 600 ही मोठी संख्या 400 पेक्षा, म्हणून आपण 600 कडे तोंड करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लहान संख्या आणि मोठी संख्या यांच्यामध्ये चिन्हांचा वापर कसा करायचा हे आपण शिकलो। जर संख्या मोठी असेल तर त्याच्याकडे आपण तोंड करणार आहोत, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। ओके, थँक्यू।